खबर महाराष्ट्र के गोंदिया से। दलित युवक की दुकान जलाकर लाखों का नुकसान करने वाले आरोपियों को गोरेगांव पुलिस आरोपितों को कार्यवाही न करने का प्रेस वार्ता में यह बताया गया। गोंदिया जिले के गोरेगांव थाना रोड पर टेम्भुणकर परिवार ने अपनी आप बीती प्रेस वार्ता में बताई कि कुछ दिनों से धमकी देने वाले भारत ठाकुर तथा अन्य उन्होंने रोड पर दुकान जलाकर करीब 3 लाख का नुकसान कर दिया। ऊपर से इन्होंने भी जान से मारने की धमकी देकर टेम्भुणकर परिवार जान को खतरा बताया गया। इसके पूर्व विगत वर्ष इनके खिलाफ पुलिस में रिपोर्ट भी दर्ज कराई गई थी, किसी प्रकार की कार्यवाही नहीं हुई, फिर भी इन्होंने धमकी देना तथा दुकान जलाई। बावजूद पुलिस विभाग भी कार्यवाही अभी तक नहीं हुई, इस वास्ते अविलंब पुलिस अधीक्षक तथा DSP से अविलंब न्याय की मांग की गई। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। माझं नाव रुपेंद्र उर्फ मोनू युवराज टेम्भुणकर आहे। मी गोरेगाव येथे आपल्या ताई आणि जिजाच्या घरी राहतो। मी 12वी पास आहो। मी बेरोजगार असल्यामुळे ताई आणि जिजाच्या घराच्या सामने रोडावरती अतिक्रमांक जागी येते पांठेला लावलेला आहो। हा पांठेले लावल्याच्या 4 वर्ष कम्प्लीट झाले आहेत। हा 4 वर्षापर्यंत मला कोणत्याही गोष्टीची परेशानी नाही आली आणि कोणासोबत बी वादविवाद काही पण नव्हता। 4 वर्षानंतर एकदमचा संजू ठाकूर आला आहे। याच्यासंग आपला पहिले चांगला रिलेशन होता। घरी यायच्या पांठेला यायच्या चांगला गोष्ट करायच्या, मग एकदमशी त्यानं बोलला का आपल्याला ती धाबा लावायचा आहे। त्या धाब्याचा आपण नकार केला का आपल्याला ती धाबा नाही लावायचा। तर त्यानं अचानकसा आमचा मागे वादविवाद केला, वेगवेगळी परेशानी सामने आणला। कोणाला पण बाहेरचे गुंडे बोलून सरी परेशानी द्यायचा असं कंटिन्यू आपला मागे 2 वर्ष झाले आहेत। आता कंटिन्यू का आपल्या मागे परेशानी त्यानं उभी केलं नाही। आता गेल्या वर्षी पोवळ्यामध्ये पण एक लेडीज आलती, त्यानं पण धमकून सरी गेली आहे। त्याची पण आपण रिपोर्ट गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये केला, तरी पण गोरेगाव पोलीस स्टेशनने काही कारवाई केला नाही। आज चालून सरी 2 दिवस पहिले अगोदर माझी पांठेला जारण्यात आलाय, त्या गोष्टीचा पण आता पोलिसांमध्ये रिपोर्ट टाकला, त्याचा पण काही उपचार काढला नाही। डायरेक्ट आपण पोलीस स्टेशनमध्ये संजू ठाकूर याच्या नावाने कंप्लेंट टाकलो का आमच्या पांठेला संजू ठाकूर हिरडामाली राहणार, एनच आमच्या पांठेला जारला याची पुरे आपल्याला खात्री आहे। तरी पण पोलीस कारवाई काही करत नाही आहेत आणि पोलिसांनी येऊन सरी बघितलं आहे का माझ्या पांठेला सोबत माझी गाडी पण जारण्यात आली आहे, तरी पण पोलीस काही कारवाई करत नाही आहे। उद्या चालून सरी माझ्या जाण्यावर पण खतरा आहे, माझ्या घरदार परिवार येतेच राहतो त्यांच्यावर पण खतरा आहे। आणि संजू ठाकूर वारंवार म्हणत आहे का तुझी सुपाळी देईन, तुला मारून टाकीन, या गोष्टीची पण मला पूर्णपणे समजलं। आणि माझ्या एक मित्र अभिषेक बिसेन त्याने पण फोन आला, त्याच्या माध्यमातून मला पत्ता चाललाय का माझी सुपाळी 14.5 लाख रुपयांनी दिलाय आणि ऍडव्हान्स 2 लाख रुपये पण घेतलाय सुपाडीवाल्यांना। हे गोष्टची रेकॉर्डिंग पण माझ्या मोबाईल मध्ये आहे। रेकॉर्डिंग आहे तो फक्त काय रेकॉर्डिंग काय उल्लेख आहे रेकॉर्डिंग पण आहे। रेकॉर्डिंग पण वगैरे नाही चाहिए, मैं अपनी दुकानदारी चलाऊंगा। तब भी उन्होंने बोले क्या नहीं हटा दे, फिर मैं इतना बात को गौर नहीं किया। बाद में वही लोग मेरे खिलाफ आए, वो दुश्मन के तरफ से आए जो संजू ठाकुर है उनके थ्रू आने लगे है। उनके थ्रू आते थे तो मेरे को चमकाते थे क्या तेरे को यहाँ पे मर्डर हो सकता है, तू यहाँ से हट जा चले जा, ऐसा बोल के मेरे को बार बार बोलते थे। यहाँ पे डायरेक्ट उन्होंने बोले मेरे को आके क्या यहाँ पे मयरे की दुकान हम नहीं रहने देंगे, कोई भी हालत हो जाए कहीं भी कुछ भी हो जाए लेकिन यहाँ से मयरे की दुकान हम हटा के रहेंगे, यहाँ पे हमारे को मयरा नहीं चाहिए, ऐसा बोल के मेरी दुकान को कल 6 तारीख को हमारी दुकान जला दी है। ये वसूली खंडनी का मैटर है, इसे प्रमोद ठाकुर समीर खान और कादिर से के तीनों आते थे और गोंदिया के अन्य कई ऐसे पूरे इकट्ठा होके हमारे घर पर आए, रात को आए दिन को आए, ऐसे डिप्रेशन में डाल दिए। मैं जीजा दीदी के यहाँ पे रहता हूँ, वो भी मेरे वजह से हमारे वजह से ये छोटे से मैटर की वजह से पूरा घर परेशान है। इसका अगर पुलिस कार्रवाई अगर कोई भी रिएक्ट नहीं लेती तो मेरे पूरे परिवार के साथ कल रोड पे आना पड़ेगा और खुदकुशी करना पड़ेगा, क्योंकि इतनी बड़ी हादसा हो गई, अभी तक पुलिस अगर कोई कार्रवाई नहीं करेंगी तो हमारे को मजबूरन रोड पे उतरना पड़ेगा। जय भीम। माझा नाव छाया टेम्भुणकर आहे। हे माझे 2 मुलं आहेत, हे माझी मुलगी आहे। याच्या अगोदर माझे 2 मुलं मरण पावले, याच्या कारणाने मी आपल्या जवाई मुलीजवळ राहतो। माझे मुलं सुशिक्षित आहेत पण बेरोजगार असल्यामुळे समोर आम्ही पांठेला लावलेला आहे। त्या पांठेल्यामध्ये येऊन हा महाराचा पांठेला नाही पाहिजे, हा महाराला आम्ही इथं राहू नाही देऊ म्हणून भरत संजू ठाकूर हा नेहमी येऊन दुसऱ्याला पाठवून आम्हाला परेशान करत आहे। तुम्हाला आम्ही महाराला आम्ही इथं राहू नाही देणार तुमच्या मर्डर करून। आता जसा मेश्राम मध्ये गोंदियाच्या मेश्रामचा मर्डर झाला तसा तुमचा मर्डर करून आम्ही इथं ठेवून नाही।
आम्हाला दलित समाज पाहिजे नाही, आम्हाला महाराची चीड आहे आणि हा महाराच्या दुकानी तर आम्ही राहू देत नाही, असा संजू ठाकूर म्हणते आणि तो इथं गुंडांना पाठवते. तुमच्या आमच्या गोरेगावच्या कादीर शेख आणि समीर खान आणि प्रमोद मेश्राम हे येऊन आम्हाला धमकी देतात तुमच्या घरातून आम्हाला तुम्हाला काढून आम्ही तुम्हाला इथं राहू नाही देत, तुम्ही बाहेरचे येऊन इथं कसे राहाल कसे कमवाल, महाराजची आम्हाला चीड आहे असे म्हणून समीर शेख म्हणास कादीर शेख म्हणते, समीर खान म्हणते आणि हा संजू भरत ठाकूर हा पण म्हणते. आता आम्हाला इथं अट्रॉसिटी एकटे यांच्यावर लावा आणि आमच्या झालेला नुकसान भरपाई करा आणि आमचे यांच्यावर सक्त कारवाई करा, नाहीतर आम्हाला रोडावर येऊन मी आपल्या परिवाराला घेऊन मरावची नौबत आल्या नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही सक्त कारवाई करा, एवढीच माझी विनंती आहे. जय भीम. माझं नाव प्रियदर्शना रणजित वालदे आहे.